नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी पूनम चौगुले. सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या. काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण क्षमतेनं सुरू होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार, तसंच थेट पाईपलाईन योजनेतील घोटाळ्याबाबत चौकशी लावणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती. कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या 3,200 कोटींच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता. आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5,000 रुपये वाढ, तर पोलीस पाटलांना मिळणार 15,000 रुपये मासिक मानधन. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून आपलीच उमेदवारी निश्चित, खासदार संजय मंडलिक यांचा ठाम विश्वास. उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत वाढ, लोकसभेसाठी 95 लाख तर विधानसभेसाठी आता 40 लाख रुपये खर्च मर्यादा. आणि शिवाजी विद्यापीठात अवतरली कीटकांची अद्भुत दुनिया, विविध रंगी, विविध ढंगी आणि वैशिष्ट्यपूर्ण कीटकांचा दुर्मिळ खजाना पाहण्याची संधी.